नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या घटाचं विसर्जन कसं करावं घट कसे हलवावे पूजा साहित्याचं काय करावं याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते यंदा शनिवारी म्हणजे बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला नवरात्रीची नववी माळ आणि दसरा या दोन्ही तिथी एकत्रित आल्या आहे ज्यांच्याकडे नवरात्रीच्या नवव्या माळेला घट हलवण्याची पद्धत आहे त्यांनी बारा ऑक्टोबरच्या सकाळी अकरा वाजेच्या आत कधीही घट हलवला तरी पण चालेल कारण दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांपर्यंत नवमी तिथी आहे ज्यांच्याकडे दसऱ्याच्याच दिवशी घट हलवला जातो त्यांनी सकाळी अकरा वाजेच्या आत घट हलवला तरी पण चालेल उदय तिथीनुसार जर नवरात्रीची नववी माळ आणि दसरा या दोन्ही तिथी एकत्रित आहे तर आपण दिवसभरामध्ये म्हणजे सूर्यास्त होण्याच्या आत कधीही घट हलवू शकतो पण आपल्याला नवरात्रीचे उपवाससुद्धा सोडायचे असतात आणि उपवास सोडण्याअगोदर घट हलवणं खूप आवश्यक असतं त्यामुळे मग तुम्ही सकाळी अकरा वाजेच्या आत नवव्या माळेवाल्यांनी आणि ज्यांच्याकडे दसऱ्याला घट विसर्जन होतं त्यांनी अकरा वाजेनंतर कधीही घट हलवू शकता घट कसा हलवायचा घट उचलताना काय म्हणायचं सर्वात पहिल्यांदा देवाजवळ एक लहानसा दिवा आरतीसाठी लावून घ्यायचा त्यानंतर तुम्ही समजा पुरुष हा विधी करणार असाल तर डोक्यावर टोपी घाला महिला असाल तर साडी नेसलेली असेल तर डोक्यावर पदर घ्या ड्रेस घातलेला असेल तर ओढणी का होईना डोक्यावर तुम्ही पदर म्हणून घेऊ शकता त्यानंतर काय करायचं तुमच्याकडे समजा मातीचा घट आणि त्याच्यावरच नारळ ठेवत असतील तर त्याची हळदी कुंकू लावून पूजा करा त्यानंतर घटी बसलेल्या देवीची हळदी कुंकू लावून पूजा करा ज्यांच्याकडे मातीचा घट वेगळा मंगलकलश वेगळा आणि त्यानंतर देवीचा टाक किंवा सर्व देव घटी बसलेले ठेवले असतील तर त्या सर्वांना हळदी कुंकू लावून तुम्ही पूजा करून घ्यायची आहे हा विधी करताना पुरुषांनी आपल्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल अवश्य ठेवावा महिला असतील तर साडीचा पदर किंवा ओढणीचा का होईना पदर अवश्य घ्यावा त्यानंतर तुम्ही मातीचा घट अलगद उचलायचा आहे उचलताना तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावाचा उदो उदो करायचा आहे जय जयकार करायचा आहे जसं की बोल अंबाबाई की जय तुमची जी कुलस्वामिनी असेल तिचं नाव घेऊन तुम्ही पुढे जय असं म्हणू शकता आणि घट पुन्हा खाली ठेवताना तुम्ही या नऊ दिवसांच्या सेवेमध्ये तुमच्याकडून काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा याचनासुद्धा करू शकता काही चुकलं भुकलं असेल तर आई मोठ्या मनाने आम्हाला माफ कर आम्ही जाणून बुजून ही चूक केली नाही अजाणतेपणे आमच्याकडून काही चुकलं असेल तर तू नक्की माफ करशील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो किंवा व्यक्त करते आणि तो घट पुन्हा जागेवर ठेवून द्यायचा त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला त्या उगवलेल्या धान्याची माळ बनवायची आहे तर जसं आपण नऊ दिवसांच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या फुलांची पानांची माळ बनवत होतो तर आज आपल्याला काय करायचं आहे घट विसर्जनाला या उगवलेल्या धान्याची माळ घटाला घालण्यासाठी आणि देवीला घालण्यासाठी सुद्धा तयार करायची आहे जे देव आपण घटी बसवलेले असतात त्या सर्व देवी देवतांना पाण्याने त्यानंतर पंचामृताने किंवा दह्यादुधाने तुम्ही स्नान घालू शकता सर्वात शेवटी पुन्हा पाण्याने वगैरे स्नान घाला आणि त्याच जागेवर स्थापन करा पण मग त्याच्या अगोदर तुम्ही देवांच्या खाली जी काही नागवेलीची पानं ठेवली होती इतके दिवस तुम्ही देवांना जी काही फुलं वाहिली होती किंवा माळा घातल्या होत्या त्या सगळ्या तुम्हाला काढून एखाद्या टोपलीत जमा करायचे आहे जे जे साहित्य तुम्हाला विसर्जित करायचं आहे ते सगळं तुम्हाला आता एखाद्या भांड्यात टोपलीत किंवा एखाद्या पिशवीत काढून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला सर्व साहित्य विसर्जित करणं अगदी सोपं जाईल यानंतर काय करायचं देवी देवतांना गंध लावायचा धूपदीपांनी ओवाळायचं आणि बघा आपण या दिवशी गोडधोड काहीतरी करत असतो पण ते बनवायला वेळ लागतो उपवास सोडायच्या दृष्टीने सुद्धा आणि नवरात्रीचा एक महानैवेद्य आपण दसऱ्याला अर्पण करतो त्यामुळे पुरणपोळी असेल किंवा श्रीखंडपुरी असेल किंवा प्रत्येक भागानुसार जे काही गोडधोड पदार्थ या दिवशी बनवले जातात तर तो स्वयंपाक करण्याला थोडाफार उशीर हा लागतोच पण मग घट विसर्जन करण्यासाठी आपल्याला काही का होईना नैवेद्य तात्पुरता ठेवावा लागतो मग तुम्ही घट हलवण्यापुरता फक्त दही भात ठेवला दूध साखर ठेवली तरी पण चालतं जेणेकरून एकदा घट हलवला की त्यानंतर जसा जसा तुमचा स्वयंपाक होईल मग तुम्ही तो गोडधोड नैवेद्य दाखवा त्यानंतर मग तुम्हीसुद्धा उपवास सोडायला मोकळे अशा पद्धतीने तुम्हाला करता येईल आता घटाच्या या साहित्याचं काय काय करावं हे मी तुम्हाला सांगते सर्वात पहिल्यांदा आपण मातीच्या घटाबद्दल बोलूया जर तुम्ही त्याच्यावर नारळ ठेवलेला असेल तर मग तो नारळ तुम्ही साईडला काढून ठेवा जेणेकरून तळी भरण्यासाठी तुम्हाला तो नारळ कामात येईल किंवा मग तळी भरण्यासाठी तुम्ही तेव्हा पुन्हा दुसरा नारळ घेणार असाल तर तो नारळ तुम्ही देवीसमोर वाढवला तरी पण चालेल ज्यांनी मंगलकलशावर नारळ ठेवलेला असेल तर त्यांनीसुद्धा असंच करावं तळी भरण्यासाठी तुम्हाला जर तो नारळ ठेवायचा असेल तर ठेवा नाहीतर मग त्यावेळेस तुम्ही दुसरा घ्या हा नारळ तुम्ही तेव्हाच देवीसमोर फोडला म्हणजे वाढवला तरी पण चालेल त्याचं खोबरं घरातील सर्वांनी खायचं पावला असेल म्हणजेच मध्ये खराब निघाला असेल मोड आलेला असेल तर मग तो नारळ तुम्ही फोडू नका म्हणजे मोड आलेला नारळ तुम्ही मग झाड लावण्यासाठी म्हणून वापरू शकता आणि फोडल्यानंतर तुम्हाला कळालं की हा पावलेला आहे तर मग तुम्ही एका साईडला कुठेतरी तो टाकून द्या जिथे कुणी तो ओलांडायला जाणार नाही घटातलं पाणी असेल किंवा मंगल कलशातलं पाणी असेल ते तुम्ही एखाद्या झाडाला घालायचं आहे तुळशीला घालायचं नाही घटातली म्हणजे मातीच्या घटातली नाना आणि सुपारी त्याचबरोबर कलशातली नाना आणि सुपारी तुम्ही स्वच्छ धुवून काढायची आहे सुपाऱ्या जर खराब झाल्या असतील तर मग मातीमध्ये आपण पुरून देऊ शकतो एखाद्या झाडाच्या कोंडीमध्ये वगैरे किंवा जर चांगल्या असतील तर मग तुम्ही वाळवून घ्या कारण पाण्यामध्ये त्या फुकतात पण वाळल्यानंतर पुन्हा पूर्ववत होतात मग आपल्याला त्या पुन्हा पुढच्या एखाद्या पूजेत वापरता येतात जी नाणी असतात ती आपण स्वच्छ धुवून पुसून तिजोरीमध्ये ठेवलीत तरी पण चालतं आता जी घटाखालची माती असते त्याचबरोबर उगवलेलं जे धान्य असतं तर त्यातलं थोडंसं धान्य आपण आपल्या तिजोरीमध्ये एक धनाचं स्वरूप म्हणून ठेवू शकतो या दिवशी बऱ्याच भागात अशी पद्धत आहे उगवलेलं धान्य महिलांनी किंवा मुलींनी आपल्या केसामध्ये वेणीमध्ये लावावं तुम्ही क्लिपमध्ये वगैरेसुद्धा लहान मुलींच्या ते थोडं थोडं धान्य लावू शकता किंवा तुमच्याकडे पद्धत नसेल तर नाही लावलं तरी पण चालेल बाकी जे धान्य असतं किंवा ती माती असते ती सगळी आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीत म्हणजे त्या झाडाच्या बुडाशी ठेवता येईल तुम्ही शेतकरी असाल तर शेतामध्ये सुद्धा तुम्ही ती माती आणि धान्य ठेवून येऊ शकतात आपण जेव्हा अशा काही गोष्टी वापरतो की ज्या आपल्याला निसर्गाकडून मिळालेल्या असतात तेव्हा त्यांचं विसर्जनसुद्धा आपण याच पद्धतीने करावं की निसर्गाने आपल्याला दिलेलं निसर्ग पुन्हा स्वीकारायला कधीही तयार असतो त्यामुळे आपण ज्याच्याकडून ते घेतलेलं होतं त्यालाच ते पुन्हा करावं म्हणजेच काय आपल्याकडून कोणत्याही प्रकारच्या चुका यामुळे होत नाही माती तिच्याकडून जे तयार होत असतं ते पुन्हा स्वीकारते आणि तिचं विघटनसुद्धा त्यामध्ये अगदी चांगल्या पद्धतीने होतं जेव्हा आपण इतरत्र या गोष्टी फेकतो तर प्रदूषण होतं आणि ते आपल्याला टाळायचं आहे कारण प्रदूषणाचा सगळ्यात जास्त फटका मानवजातीला तर होतो पण पाण्यामध्ये जे काही जीवजंतू राहतात किंवा जिथे आपण अस्ताव्यस्तपणे या गोष्टी फेकून देतो तर तिथल्या जीवजंतूंनासुद्धा होतो तिथल्या प्राण्यांनासुद्धा होतो आणि यामुळे काय होतं आपण भलेही नऊ दिवस चांगल्या पद्धतीने व्रतवैकल्य पार पाडलं सगळे नेमधर्म पाळले पण शेवटची जी काही प्रक्रिया आहे ती जर आपण चुकलो तर आपल्याला व्रताचं कोणतंही फळ मिळत नाही असं म्हणतात देव आपल्याला कधीही काठीने मारत नाही पण आपल्या चुकांमुळे आपल्याला बऱ्याच वेळा शिक्षा मिळते त्यामुळे या नियमांचं पालन आपण अवश्य करावं मंगल कलशाखाली आपण काही का होईना धान्य ठेवलेलं असतं त्यामध्ये प्रामुख्याने जास्त करून तांदूळच आपण ठेवतो तर मग हे तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकण्यासाठी वापरू शकता पक्ष्यांना दररोज किंवा मग अगदीच थोडे असतील तर एका दिवशी तुम्ही ते सगळे तांदूळ अंगणामध्ये वगैरे टाकून दिले किंवा एखाद्या भांड्यात वगैरे ठेवले तरी पण चालेल बघा तुम्हाला कसं शक्य होतंय ते ज्यांना अगदीच पक्षी वगैरे मिळणं शक्य होत नाही आणि तांदूळ समजा चांगले असतील तर मग तुम्ही ते तुमच्या स्वयंपाकाच्या तांदळांमध्ये सुद्धा मिक्स करून देऊ शकता विड्याच्या साहित्यामध्ये हळकुंड खारीक सुपारी बदाम खोबऱ्याचा तुकडा नान यासारख्या गोष्टी असतात तर नाणं तुम्ही तिजोरीत ठेवू शकता पुढच्या पूजेमध्ये सुद्धा वापरू शकता विड्याच्या साहित्यामध्ये जर हळकुंड खारीक सुपारी बदाम यापैकी काही चांगलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला पुढच्या पूजेसाठी सांभाळून ठेवता येईल पुढची पूजा म्हणजे पुढची नवरात्री नाही तर आपण बऱ्याच पूजा अर्चा या वर्षभरात करत असतो तर मग त्यामध्ये तुम्ही तेच साहित्य ते वापरलं तरी पण चालतं कारण की उगीच इकडे तिकडे फेकण्यापेक्षा आपण जर पूजांमध्ये त्यांचा परत परत वापर करत असू तर कुठेच बिघडणार नाही बाकी खराब झालेला असेल तर मग ते तुम्ही साईडला काढून ठेवा जिथे तुम्ही एका भांड्यात पानं फुलं गोळा करून ठेवली आहे त्यातच ते सगळं टाकून द्या मातीचा घट तुम्ही चांगला स्वच्छ करून स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकता लोणचं ठेवण्यासाठी दही लावण्यासाठी म्हणून सुद्धा मातीचा घट अगदी चांगल्या पद्धतीने तुम्हाला वापरता येईल स्वयंपाकघरामध्ये समजा काही वापर होणारच नसेल तर तुम्ही पुढे उन्हाळ्यामध्ये याच मातीच्या घटामध्ये थोडंफार पाणी भरून ठेवलं तुमच्या गॅलरीमध्ये किंवा झाडाखाली वगैरे एखाद्या बागेमध्ये तर खूप चांगलं होईल उन्हाळ्यामध्ये किंवा चातुर्मासामध्ये पाण्याचं चा दान करणं खूप चांगलं मानलं जातं तर त्यासाठी तुम्ही हे मातीचं मडकं किंवा घट सांभाळून ठेवू शकता पण फोडून वगैरे टाकू नका हाच यामागे सांगण्याचा उद्देश आहे ज्यांना झाडं लावायला आवडतं त्यांनी या मातीच्या घटाचा वापर झाडं किंवा वेली लावण्यासाठी केला तरी पण चालेल आता जी काही सुकलेली पानंफुलं असतात किंवा माळा असतात त्यांचं काय करायचं बऱ्यापैकी माळा वातावरणामुळे वाळून किंवा सुकून गेलेल्या असतात तरी पण तुम्ही एखाद्या मोठ्या भांड्यात ठेवून त्यांना जर चांगल्या पद्धतीने कडक उन्हात वाळवून उन घेतलं त्याच्यानंतर त्यांचा हाताने जमेल तेवढा बारीक चुरा केला आणि तो बारीक चुरा तुम्ही तुमच्या झाडांच्या बुडाशी वगैरे टाकला तर एक चांगल्या पद्धतीचं चा खत म्हणून त्याचा वापर होऊ शकतो मातीच्या घटाला किंवा मंगलकलशाला आपण जो काही लाल पिवळ्या रंगाचा धागा बांधलेला असतो त्याचा वापर तुम्ही तुमच्या हाताच्या मनगटावर बांधण्यासाठी सुद्धा करू शकता म्हणजे साधारणतः कोजागिरी पौर्णिमा येईपर्यंत तुम्ही तो धागा ठेवा किंवा जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत तुमच्या मनगटावर तो, तो बांधून ठेवा त्यानंतर पुन्हा तुम्ही तो मातीमध्ये पुरून दिला तरी पण चालतं आणि नसेल बांधायचा तर लगेच तुम्ही तो एखाद्या झाडाच्या कुंडीत आणि मातीमध्ये पुरून देऊ शकता किंवा शेतकरी असाल तर बाकी पूजा साहित्य जेव्हा तुम्ही शेतामध्ये पुरून द्यायला किंवा टाकायला जाल तर तेव्हा तो धागा तिथे टाकून दिला तरी पण चालेल फक्त मला तुम्हाला हे सांगायचं आहे बऱ्याच वेळा विसर्जन करायचं म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर एकच चित्र येतं की सगळं साहित्य जमा करा आणि पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये सोडून या तर या गोष्टी अजिबात करू नका आणि जलप्रदूषण अजिबात वाढवू नका घटी बसवलेले देव देव्हाऱ्यात कधी ठेवायचे हा सुद्धा प्रश्न विचारला जातो जोपर्यंत आपण देवीची तळी भरत नाही तोपर्यंत देवांना देव्हाऱ्यामध्ये ठेवायचं नाही एकदा देवीची तळी भरून झाली की तुम्ही देव देवाऱ्यामध्ये ठेवू शकता ज्यांच्याकडे तळी भरण्याची पद्धतच नाही त्यांनी स्नान वगैरे झालं घट वगैरे हलवला त्यानंतर देवांना देवाऱ्यामध्ये स्थापन करून दिलं तरी पण चालतं अखंड दिवा कधी हलवायचा कधी उचलायचा त्याचं काय करायचं हा सुद्धा प्रश्न तुमचा बऱ्याच वेळा येत असतो बघा अखंड दिवा तुम्ही शेवटच्या दिवशी देवीची आरती करण्यासाठी म्हणून वापरला तरी पण चालतो बऱ्याच ठिकाणी अशी पद्धत आहे की दसऱ्याच्या दिवशी आपल्या गाड्या असतील वाहनं असतील किंवा काही आपली मशिनरी वगैरे असेल व्यवसायाची तर त्यांचीसुद्धा पूजा केली जाते तर ती पूजा करण्यासाठी तुम्ही दुसरा तिसरा काही दिवा लावण्यापेक्षा याच दिव्याने ओवाळलं तरी पण चालतं त्याच्यानंतर हा दिवा तुम्ही जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथेच रात्रभर राहू द्या जोपर्यंत त्यातलं तेल संपत नाही आहे तोपर्यंत तुम्ही तो दिवा चालू द्या एकदा की दिवा शांत झाला की त्यानंतर तुम्ही तो उचलून स्वच्छ करून घेऊ शकता आता या दिव्यातली वात बऱ्याच वेळा शिल्लक राहते त्याचं काय करायचं तर ही वात तुम्ही एखाद्या पंतीमध्ये ठेवायची कारण तशीही ती तेलकट असते त्याच्यामध्ये हवं तर तुम्ही एखाद दोन कापूरवडी आणि लवंगसुद्धा टाकू शकता आणि नसेल यापैकी काही टाकायचं म्हणजे कापूर नसेल टाकायचा किंवा लवंग वगैरे नसेल टाकायची तर ती तुम्ही वात फक्त पंतीमध्ये ठेवून प्रज्वलित करून द्या एक प्रकारे खूप चांगल्या पद्धतीचा होम तुमच्या घरामध्ये होऊन जाईल आणि होम केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता नष्ट होते घरामध्ये चैतन्य येतं असं म्हणतात त्यामुळे ही वाद तुम्ही इकडे तिकडे न फेकता त्याचा होम करून द्यायचा आहे घट हलवल्यानंतर दसऱ्याची पूजा करायला सुद्धा अजिबात विसरू नका लहान मुलांसाठी सरस्वती यंत्र तुम्ही पाठीवर काढून देऊ शकता त्याचं महत्त्व काय आहे किंवा ती पूजा का करतात हे सुद्धा तुम्ही समजून त्यांना सांगू शकता कारण आत्ताच्या पिढीसाठी हे खूप महत्त्वाचं आहे सरस्वती पूजन तुम्ही मग पाठीवर काढूनसुद्धा करू शकता किंवा आत्ता जर पाट्या मुलांना शाळेमध्ये राहतच नसतील तर मग तुम्ही वहीवरसुद्धा सरस्वती यंत्र काढू शकता तुमच्याकडे सरस्वती मातेचा फोटोच असेल तर फोटोची पूजा केली तरी पण चालेल आपल्या हिशोबाच्या वह्या असतील किंवा इतर काही साहित्य असेल की जे आपल्याला दररोजच्या कामामध्ये खूप उपयोगात येतं लॅपटॉप असेल मोबाईल असेल किंवा इतर काही गोष्टी शेतकऱ्यांसाठी त्यांची नांगरं वखरं किंवा जे काही साहित्य शेतीची अवजारं ज्यांना आपण म्हणतो त्यांचीसुद्धा या दिवशी अवश्य पूजा करावी शेती अवजारांना या दिवशी तेलामध्ये मिक्स केलेला शेंदूर लावण्याची पद्धत आहे शेतकऱ्यांनी ही पूजा अवश्य करावी आपल्या भूमिमातेला म्हणजेच शेतजमिनीला एखादा नैवेद्य अवश्य अर्पण करावा त्याचबरोबर तुमच्या गाड्या असतील किंवा काही मशिनरी असेल त्यांना तुम्ही या दिवशी नारळसुद्धा फोडू शकता तुम्हाला एखाद्या नवीन व्यापार व्यवसायाची सुरुवात करायची असेल नवीन वाहन खरेदी करायची असेल जमीन जागा यामध्ये पैसा गुंतवायचा असेल तर त्यासाठीसुद्धा हा दिवस अतिशय उत्तम ठरतो साडेतीन मुहूर्तांमधला एक महत्त्वाचा दिवस म्हणून दसरा या सणाकडे पाहिलं जातं अशा पद्धतीने तुम्हाला दसरा हा सण साजरा करता येतो या दिवशी आपल्या घराला गाड्यांना किंवा व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी झेंडूची फुलं त्याचबरोबर आंब्याची पानं किंवा अशोकाची पानं हे सगळं वापरून तुम्ही तोरणंसुद्धा लावू शकता चला मंडळी सर्व माहिती तुम्हाला देऊन झालेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे सर्वांना या माहितीचा उपयोग होईल आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन माहितीच्या व्हिडिओसाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद